कोल्हापूर दक्षिणची जी जागा होती राज्यभरात चर्चेचा विषय आला होता, पण अखेर सुभाष देशमुख यांनी पुन्हा एकदा हॅट्रिक मारलेली आहे आणि ही बातमी गुजरात कार्यकर्त्यांचा आणि महिला कार्यकर्त्यांचाही जे जल्लोष होता पाहावयास मिळत आहे. आपण आलो सोलापूर शहरातील भावी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी. या ठिकाणी प्रचंड महिला कार्यकर्त्यांच्या कार्यालयाची गर्दी केलेली आहे. आपल्यासोबत सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख, रोहन भैया देशमुख या जुडले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. सुभाष देशमुखचे जे चिरंजीव आहेत आपल्यासोबत थोडा संवाद साधतील. जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत. आजच्या जो दक्षिण मतदारसंघ हा चर्चेचा विषय होता, या चर्चेत अखेर सुभाष बापूंनी पुन्हा एकदा हॅट्रिक मारलेली आहे. आपल्यासोबत सुभाष देशमुख यांचे चिरंजीव जुडले आहेत. जाणून घेऊया त्यांचे काय आहे पहिली प्रतिक्रिया. बापूंनी पुन्हा एकदा हॅट्रिक मारलेली आहे, काय आहे पहिली प्रतिक्रिया. मला असं वाटतंय की लोकांनी 100% बापूंवरती विश्वास ठेवून बापूंना आशीर्वाद दिलेला आहे. बापूंच्या कामावरती या ठिकाणी विश्वास ठेवून परत एकदा हॅट्रिक बापूंना या ठिकाणी मतदान केलं, त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं, मतदारांचं, कार्यकर्त्यांचं, प्रत्यक्षात अप्रत्यक्षात अनेक लोकांनी बापूंना सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो.